खरं म्हणजे ना, मला ते सिम्पल दोन माट्यांवालं मंगळसूत्र असतं ना, तेच खूप आवडतं. पण ह्यांचं काहीतरी बोलतच, काय तर म्हणे मंगळसूत्र कसं भरदार असलं पाहिजे. त्यांची प्रत्येक चॉईस चुकीची असते असं नाहीये. माझ्याच कडे बघा ना. तिचं पण ना, प्रत्येक गोष्ट वेळ घेऊन, पण वेळ घेऊन केलेल्या प्रत्येक गोष्टी तिच्या उत्तम असतात हेही खरं. 32 स्थळांनंतर तिने माझी निवड केली. मराठी रंगभूमीला प्रायोगिक रंगभूमी असं देखील म्हटलं जातं, कारण इथे विविध विषयांवर आधारलेली नाटकं कायम सादर होतात. वैवाहिक जोडप्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस याआधीही आली आहेत. मात्र आता लिव्ह इन रिलेशनशिप आणि अरेंज मॅरेज या दोन विचारसरणीमधला गुंता सोडवणारं आमने सामने हे नवकोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. इतकी वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांबद्दल माहीत असलेल्या गोष्टी आणि नुकतेच रिलेशनमध्ये आलेले आणि लिव्ह इन मध्ये राहणारे कपल्सच्या वैचारिक वादाची गोष्ट तुम्हाला या नाटकात पाहायला मिळेल. लीना भागवत, मंगेश कदम, मधुरा देशपांडे आणि रोहन गुजर या कलाकारांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत. अवनीश, नाटक मंडळी आणि अथर्व संस्थांनी या नाटकाची निर्मिती केली असून नीरज शिरवईकर यांनी या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. आमने सामने या नाटकाचा टीझर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मराठी रंगभूमीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी. तिने दिलेलं पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट आजही तितकंच सुंदर आहे आमच्या रिलेशन इतकं. कधी कधी मला वाटतं ती मला खूप ओळखते, कधी कधी वाटतं ओळखतच नाही. मला माहिती आहे तो मला कधीच नाही फसवणार, पण कधी कधी भीती वाटते ना, कोणासोबत तरी अख्खं आयुष्य कंपॅटिबिलिटी चेक न करता कसं सांगतं लोकांना. बट आय नो ही इज द वन.